गेल्या वर्षी 4 एप्रिलला चिरंजीवाने त्याच्या मनाने लग्न केले आणि मला मोठा शॉक बसला। आता आयुष्यभर त्याचे तोंड पाहायचे नाही अशी मी भीष्म प्रतिज्ञा केली, पण ती फार तर 2 महिन्यांपर्यंत टिकली। सुनबाईने कोणाच्या तरी फोनवरून मला फोन केला आणि माझ्यातलाच बाप जागा झाला। आपली गृहलक्ष्मी आपल्या घरी असावे असे मला सारखे वाटायला लागले। कोण काय म्हणेल यापेक्षा सासूसुनांचे कसे पटणार हा माझ्या समोर यक्ष प्रश्न होता, कारण आमच्या मॅडमचा स्वभाव अतिशय कडक, खोटे अगदी वर्ज्य। एके दिवशी मी माझ्या मनातले तिच्याशी बोललो, तिलाही ते पटले आणि कायदेशीर सोपस्कार पार पाडून आम्ही सुनबाईला घेऊन घरी आलो। दरम्यान अभ्यर्थना ही हसरी परी नात म्हणून जन्माला आली आणि मी आजोबा झालो। सुनबाई तशी लहानपणापासूनच परिचयाची होती, पण 10वी नंतर तिला शिकता आले नव्हते। चिरंजीव केमिकल इंजिनियर, सुनबाई 10वी झालेली, पुढे जाऊन यांचा संसार अनबॅलन्स होणार हे दिसत होते। आता संसार लवकर बिघडतो। रशिया आणि अमेरिका यांची तुल्यबळ शक्ती असल्यामुळे निदान आजवर तरी 3रे महायुद्ध झाले नाही, तसेच संसाराचेही आहे। सुनबाईचे अस्तित्वच नाही तर तिचा स्वाभिमानही जपणे मला आवश्यक वाटले। पुन्हा मी आमच्या मॅडमशी बोललो, कारण संसारात संवाद अतिशय आवश्यक आहे। तिनेही होकार दिला, पण लहानग्या बाळाच्या संगोपनाचा प्रश्न होता, कारण आमचा धंदा गवंडी काम, काम करून बाळाला सांभाळणे कठीणच होते। पण तिने ते आव्हान पेलायचे ठरवले आणि बाळही तिच्याकडे राहायला लागले। झाले, नजीकच्या तळदेवच्या कॉलेजला मी सुनबाई आदिती हिचे 11वी 8चे ॲडमिशन घेतले। युनिफॉर्म आमच्या मॅडमने शिवला। वाईला जाऊन लागणारे शैक्षणिक साहित्य घेऊन आलो आणि सुनबाई कॉलेजला जाऊ लागली। गेल्या आठवड्यात डॉक्टरांनी मला डायबिटीज झाल्याचे निदान केले आणि नाही म्हटले तरी मी घाबरलोच। सुनबाईला कुठवर शिकवायचे याबद्दल माझी स्वप्न अगदी क्लिअर आहेत, पण परमेश्वराने मला तोपर्यंत जगवायला हवे इतकेच। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।